तर आजचा विषय आहे विष्णू आणि शिव यांचं ऐक्य, ते कसं काय बरं ते पाहूया आपण. तर आजच्या या विशेष व्याख्यानामध्ये किंवा आख्यानामध्ये ज्या विषयांवर चर्चा आपण करणार ते असे आहेत. एक तर आहे पहिला विषय की शिव आणि विष्णू यांचं ऐक्य कुठल्या स्वरूपात आपल्याला दिसतंय, कुठल्या स्वरूपात, कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये ते आपण पाहू आज. आणि त्याच्यानंतर आपण पाहू की हे जे दोन आता मी सांगितले विषय त्याच्यामध्ये आपण हरिहर क्षेत्र नावाचं एक स्थान आहे आणि भुवनेश्वर म्हणून ठिकाण आहे, तिथं हे ऐक्य पाहायला मिळतं त्याची चर्चा आपण करूया. आणि केदारनाथ जे आहे हिमालयामध्ये, ते केदारनाथ सुद्धा कसं विशेष, तिथलं ते शिवलिंग कसं विशेष आहे ते पण चर्चा आपण करूया. आणि पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मस्तकावरती शिवलिंग तिथं कसं आहे याची पण चर्चा करूया. आणि प्रभू रामचंद्रांनी शिवपूजन का केलं त्याची पण थोडी चर्चा होईल. तर आपण एक करून बघूया. शिव आणि विष्णूंचं ऐक्य या दृष्टिकोनातून आपण पाहत झालं तर जे भुवनेश्वर नावाचं स्थान आहे, भुवनेश्वर जे सध्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर, त्या भुवनेश्वरमध्ये एक फार विलक्षण दृश्य दिसत आहे. त्या भुवनेश्वरमध्ये तिथं शिवलिंग आहे खरं, पण ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते शिवलिंग वरचं लिंग आहे ते शिव, तिथे खाली जे आहे ते शालिग्राम शिलेचा भाग आहे तो. म्हणजे शालिग्राम शिला आणि विष्णू यांचं त्या ठिकाणी ते ऐक्य आहे, तो एकत्र आहे. त्याचं पण कारण आहे विशेष, त्याच्या मागे पण विशेष घटना किंवा कथा आहे, ती पण आपण त्याची चर्चा करूया. तर त्या मंदिरात आपण प्रवेश जर केव्हा करतो त्या भुवनेश्वरच्या त्या मंदिराचं लिंगराज मंदिर म्हणून, त्या लिंगराज मंदिरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो त्या प्रवेश केल्यानंतर जसं आपण पाहतो विष्णू मंदिरात गेलो की आपण द्वारपाल असा जय विजय, तर या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघं एकत्रित रूपात असल्यामुळं तिथं द्वारपाल जय विजय म्हणजे एक जय आहे तिथं, जे विष्णूंचे द्वारपालापैकी एक आहेत आणि शिवजींचे एक द्वारपाल पण येते जोडीला, ते त्यांचं नाव प्रचंड, म्हणजे जय आणि प्रचंड तिथं आहेत. आणि आपण जर शिव मंदिरात गेलो तर आपण बाहेर नंदी दिसेल आणि विष्णू मंदिरात गेलो बाहेर गरुड दिसेल, इथं दोघांचा ऐक्य असल्यामुळे तिथे दोघं पण आहेत, गरुड पण आहेत आणि नंदी पण आहेत, दोघं आहेत. आणि जसं आपण जे ध्वज असतो जर शिव मंदिरासर वर आपण त्रिशूल पाहतो आणि जर विष्णू मंदिरासर वरती चक्र असतं सुदर्शन चक्र, तर या ठिकाणी दोन्ही आहेत. आणि दोन्ही म्हणण्यापेक्षा दोन्ही अर्धे अर्धे आहेत, अर्ध चक्र आहे आणि अर्ध त्रिशूल असं तिथंची ध्वज आहे तिथला. आणि त्या ठिकाणी जसं नुसतं शिव मंदिरामध्ये आपण पाहतो तिथं तुळशी अर्पण होत नाही, फक्त बेलपत्र अर्पण होतं. आणि विष्णूंचं कृष्णाचं मंदिर असं त्या ठिकाणी फक्त तुळशीपत्र अर्पण होतं, तिथं बेलपत्र अर्पण नाही केलं जात. तर या ठिकाणी शिव आणि विष्णूंचं ऐक्य असल्यामुळं म्हणजे तिथं विष्णू भगवंत आणि शिवजी यांचं जे दोघांचं तिथे एकत्रित वास करणं फार विशेष आहे, त्या ठिकाणी तुळशी पण अर्पण केली जाते आणि त्याचबरोबर बेलपत्र सुद्धा अर्पण केलं जातं दोन्ही सुद्धा. तर ते जे ठिकाण जसं त्या भुवनेश्वर पासून अतिशय जवळ म्हणजे अगदी 60 किलोमीटर अंतरावर जगन्नाथपुरी धाम आहे, त्या जगन्नाथपुरी धामाचं नाव आहे शंख क्षेत्र. कसं जसं भगवंताच्या हातात असत ना शंख चक्र गदा पद्मे चार आयुध असतात ना, त्यातलं एक म्हणजे शंख क्षेत्र म्हणतात कुठं, जगन्नाथपुरीला. आणि हे जे भुवनेश्वर आहे ज्या ठिकाणी लिंगराज मंदिर आहे जिथं मी सांगितलं शिव आणि विष्णू यांचं ऐक्य आहे त्या ठिकाणी, त्या स्थानाला चक्रक्षेत्र म्हणतात. चक्रक्षेत्र त्याला एकाम्र कानन पण म्हणतात. अतिशय प्रचंड मोठं एक आंब्याचं झाड म्हणण्याचा वृक्ष होता फार मोठा, त्या मोठ्या वृक्षाखाली शिवजी तिथं राहायचे, तिथं ध्यानस्थ बसायचे नेहमी. अर्थात नारद मुनीने सांगितलं होतं ते ठिकाण खूप छान आहे, तिथे तुम्हाला काय करता येईल तिथं तुम्ही ध्यानस्थ व्हायला खूप छान ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग शिवजीने पाहिलं जेव्हा वाराणसी पूर्णपणे भस्मसात झाली, मग त्यावेळेला मग त्यांना कळलं की हे ठिकाण जे एकाम्र एकच आंब्याचं झाड होतं मोठं पूर्ण त्या कानन म्हणजे त्या जंगलामध्ये मोठंच्या मोठं, ते ठिकाण अतिशय अप्रतिम खूप वर्णन करून सांगितलं त्यांनी. मग तिथं गेले
आता श्रीकृष्णाने सांगितलं त्यांना तिथं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ध्यान करा म्हणून. तिथं पोचले, खूप छान वाटलं ठिकाण, तिथं राहू लागले. आणि जेव्हा पार्वतीला कळलं की शिवजींना ते ठिकाण खूप आवडतंय त्या काशीपेक्षा पण जास्त, मग तिनं विचार केला की आपण बघायला जाऊ म्हणून तिथं गेली. आणि त्या ठिकाणी जाताना तिनं काय केलं, पोचली खरं, पण तिथे जाताना दोन राक्षस होते ते कीर्ती आणि वास म्हणून. त्या दोन राक्षसाने काय केलं, तिच्या तिच्या सौंदर्याला बोलून त्याने तिचा तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. आणि अर्थात तिथं दुर्गा देवी पार्वती ती अदृश्य झाली आणि शिवजींना भेटली. मग शिवजी म्हणजे ठीक आहे म्हणे, आपण त्यांचं काहीतरी करूया, निकाल लावूया. तर ते दोघं जण तिथून, जी पार्वती होती म्हणजे दुर्गा देवी, ते एका छोट्या वासराच्या रूपात पोचले तिथं. आणि नाही क्षमा करा, ती एका म्हणजे ग्वालिनीच्या किंवा गोपिकेच्या रूपात, म्हणजे गाय सांभाळणारी, जसं आपण गोपाल म्हणतो तशी गोपीच्या रूपात एक गाय वासरू सांभाळणारी अशा ती याच्यात ती वेशात पोचली तिथं. आणि मग पाहिलं तर त्यांनी शिवजी पण तिथं आले. आणि शिवजींनी पाहून सांगितलं की हे बघ म्हणे, हे जे दोन राक्षस आहेत यांना वरदान प्राप्त झालेलं आहे कुणा अस्त्रशास्त्राने त्यांचा मृत्यू होणार नाही म्हणून, तर माझा अशी इच्छा की तूच त्यांचा वध करावा म्हणून. मग तिने काय केलं, ते स्त्रीच्या हातून वधाचं काही त्यांचं हे नाहीच आहे, ती अट नाही त्यांची. त्यामुळे मग तिने काय केलं, त्या दुर्गादेवीने अतिशय फार मोठं प्रचंड धारण करून दोन्ही पाय काय केले, मग दोन्ही राक्षसांना ठेवून त्यांचा पूर्ण वध करून टाकलं. आणि वध झाल्यानंतर ते राक्षस संपल्यावर सगळे तिथले लोक प्रसन्न झाले, शिवजी तिथं होतेच, पार्वती होती, साक्षात भगवान श्रीकृष्ण पण तिथं आले, आणि बलराम त्यांची बहीण सुभद्रा देवी सगळे होऊन तिथं फार त्यांचा आनंदोत्सव साजरा झाला त्या ठिकाणी. आणि मग त्या भुवनेश्वर मध्ये अनंत वासुदेव मंदिर म्हणून आहे तिथं, तर शिवजींनी प्रार्थना केली भगवंताला, भगवंता माझी इच्छा आपण इथं राहावं म्हणून. तर भगवंत म्हणजे ठीक आहे म्हणजे मी इथं राहीन. तर त्या अनंत वासुदेव मंदिरात तिथं अनंत म्हणजे कृष्णच आहे, हे बलराम आहेत, आणि वासुदेव म्हणजे कृष्ण आहेत, आणि सुभद्रा पण आहे त्यांची बहीण, तिथं तिघांचे विग्रह आहे त्या ठिकाणी. ते तिथं राहू लागले. आणि मग श्रीकृष्णांनी सांगितलं शिवजींना, हे शिवजी तुम्ही एवढे माझी भक्तिमय सेवा नेहमी करत असता, माझं चिंतन करता, माझं ध्यान करता, तर माझी इच्छा आहे की मी तर इथं आहेच आहे, पण जगन्नाथपुरीला पण माझं मोठं धाम आहे, या धामाचं रक्षण किंवा क्षेत्राचं रक्षण करण्याचं कार्य आपण घ्या, क्षेत्रपाल म्हणा किंवा क्षेत्र रक्षक हे कार्य आपण करा म्हणून. तर शिवजी खूप प्रसन्न झाले, त्यांना खूप आनंद झाला की भगवंताची सेवा करायची संधी मिळाली म्हणून. तर त्या ठिकाणी शिवजी राहू लागले, आणि भगवान स्वतः त्या ठिकाणी आल्यामुळं, भगवंताच्या उपस्थितीमुळे शिवजींना खूप आनंद झाला. शिवजी आणि त्या दोघांचं जे मिलन झालं, त्यांची भेट झाली दोघांची, त्यांनी आलिंगन दिले एकमेकांना शिवजीने आणि भगवंताने वासुदेवाने, तर त्याचं एक प्रतीक म्हणून काय झालं, ते लिंगराज मंदिर जे आहे ते शिव आणि विष्णू दोघांचं एकत्रित रूप, किंवा त्याला आपण म्हणतो हरिहर क्षेत्र पण म्हणतो, हरिहर क्षेत्र असं ते प्रसिद्ध झालं. आणि त्या ठिकाणी जो कोणी जाऊन भगवंताला प्रार्थना करतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी, तर भगवंत लवकर तिथं प्रसन्न होता लिंगराज मंदिरामध्ये जाऊन. आणि आश्चर्य गोष्ट म्हणजे जेव्हा चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी जगन्नाथपुरीला जवळजवळ 18 वर्ष राहिले, पण जगन्नाथपुरीतनं कुठेतरी बाहेर जरी पडले तरी तिथून येताना आधी काय करायचे, भुवनेश्वरला यायचे लिंगराजाचं, अर्थात ते विष्णू स्वतः विष्णूंचंच रूप आहे चैतन्य महाप्रभू, आणि तिथे शिवजींचं पण दर्शन घ्यायचे ते. आणि शिवजी दर्शन त्याला खूप आनंद व्हायचा की आपले फार एक महान भक्त ही भक्त या ठिकाणी वास करतात म्हणून, मग त्यांचं दर्शन घेऊन ते मग यायचे जगन्नाथपुरीला, असे ते लीला करायचे चैतन्य महाप्रभू. आणि विशेष करून त्या लिंगराज मंदिरात इतका आनंद व्हायचा, इतका आनंद, ते नाचायचे खूप नाचायचे, का बरं, त्यांना इतका आनंद व्हायचा की लोक, काही लोक शिवजींचे भक्त आहेत काही विष्णूंचे आहेत, ते आपसात भांडत असतात, पण त्याविषयी इथं बघा म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे, इथं दोघांचं ऐक्य या ठिकाणी दिसून येत आहे, ते दोघं किती प्रेमान राहत आहेत, आणि बाकीचे लोक विनाकारण भांडत बसतात. तर त्यामुळं शिवभक्त त्यांना शैव म्हटलं जातं, विष्णूंच्या भक्तांना वैष्णव म्हटलं जातं, त्यांनी कसं एकत्र येऊन प्रेमाने राहावं, हा एक विशेष उपदेश या भुवनेश्वरचं हे जे मंदिर आहे विशेष आगळं वेगळं, तिथून आपल्याला हा उपदेश प्राप्त होतो. आणि जसं आपल्याला माहितच आहे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ एक मायापूर नावाचं ठिकाण आहे, जे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे, तिथून जवळच किंवा त्याच भागामध्ये त्याला नवद्वीप पण म्हणतात, नवद्वीप मायापूर, नवद्वीप म्हणजे 9 वेगवेगळे द्वीप आहेत, गंगा नदी वाहते तिथं आणि वेगळे असे द्वीप बनलेले आहेत, त्यातले एक द्वीप म्हणजे गोद्रुम द्वीप म्हणून आहे. त्या गोद्रुम द्वीपामध्येच एक विशेष ठिकाण आहे, त्या ठिकाणाला हरिहर म्हणतात,
हरिहर क्षेत्र. आता जसं मी भुवनेश्वर सांगितलं ना, शिवलिंग आणि खाली असलेले शालिग्राम खाली असं रूप आहे तिथं, तर या ठिकाणी हरिहर क्षेत्रामध्ये शिव आणि विष्णू त्यांच्या रूपामध्ये आहेत, विग्रह रूपामध्ये आहेत, व्यक्ती रूपामध्ये. म्हणजे अर्ध रूप त्यांचं शिव रूप आहे, अर्ध विष्णूंचं रूप आहे. त्यामुळं एका जे शिव रूप आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे मस्त त्यांच्या कपाळावरती जे तिलक आहे, अर्ध म्हणजे ना पुंड्र तिलक म्हणतात त्याला, त्रिपुंड्र, त्या अर्धच भाग तिथे असे आहेत. आणि उरलेल्या बाजूला विष्णूंचं रूप आहे, त्या ठिकाणी तिथं तिलक लावलं, ऊर्ध्व पुंड्र म्हणजे अशा प्रकार तिलक लावले अर्धा. आणि एका हातामध्ये त्यांच्या चक्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आहे त्रिशूल आहे. म्हणजे दोन्ही त्यांचे शिवजींचं जे आहे त्यांचं ते आहे आणि त्यांच्याकडे आहे, आणि अशा रीतीने तिथं ते एकत्रित वास करतात दोघं जण. आणि विशेष करून शिवजी त्या ठिकाणी आलेल्या लोकांना काय करतात, जे जे कोण ते तिथे येतात त्यांना त्यातल्या ते विशेष म्हणजे अगदी समर्पित भावनेने आलेले आहेत, खूप म्हणजे उच्च स्तरावर पोहोचतात. किंवा तिथं जे कोणी प्राण सोडतात, जसं आपण ऐकलं असेल काशीला, जो कोणी काशी किंवा ज्याला आपण बनारस वाराणसी म्हणतो, तिथं पण शिवजींचं विशेष क्षेत्र आहे. तिथं ज्याचा मृत्यू होतो त्याच्या कानामध्ये शिवजी काय म्हणतात, राम नाम घेतात, रामाचं नाव त्याच्या कानामध्ये उच्चारण करतात. म्हणून काशीमध्ये अजूनही बरेच जण, तिथं मणिकर्णिका नावाचं घाट आहे, तिथं बरेच जण अजूनही कुठं दुसरीकडे जरी मृत्यू झाला असेल त्याला तिथे येऊन त्याला अग्निसंस्कार करतात, किंवा अगदी शेवटच्या वेळेला तिथं प्राण जावा त्याचा या उद्देशाने तिथं येतात. आणि शिवजी काय करतात, त्याच्या कानामध्ये राम नाम घेतात, त्याला राम नाम ऐकवतात जाताना शेवटी त्याला. आणि तसं हे हरिहर क्षेत्र मी सांगितलं जे मायापूरमध्ये आहे, मी आता उल्लेख केला, तर त्या ठिकाणी म्हणजे शिवजी त्यांना माहिती आहे कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूच्या रूपात प्रकट झालेले आहेत. पण ते काय करतात, त्या ठिकाणी जो कोणी येईल त्याला, विशेष करून चैतन्य महाप्रभूच कृष्ण आहेत हे त्याला सांगतात. आणि चैतन्य महाप्रभू हे गौरांग त्यांचं नाव आहे, आणि त्याला गौरांग किंवा गौर असं पण म्हटलं जातं. म्हणून जो कोणी तिथे येईल किंवा विशेष करून तो देह सोडेल त्याच्या कानामध्ये काय करतात, गौर गौर किंवा गौरांग गौरांग असं त्याला भगवंताचं नाम त्याला ऐकवतात. आणि आपल्याला माहितच आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. भगवान म्हणतात मृत्यूच्या वाला जो कोणी माझं स्मरण करीत या देहाचा त्याग करेल त्याला माझी प्राप्ती होईल यात काही संशय नाही, असं भगवान स्वतः म्हणतात. तर त्यामुळं भगवंताचं स्मरण होण्यासाठी वैष्णव आहेत, जे भक्त आहेत भगवंताचे, ते आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. आणि शिवजी हे असे महान वैष्णव आहेत की वैष्णवानाम यथाशंभो म्हटले, म्हणजे वैष्णवांमध्ये सर्वात अग्रगण्य आहे. नेहमी आपण बघतो त्यांच्या हातामध्ये जपमाळ असते, नेहमी ते भगवंताचं नामस्मरण करत असतात. कधी कधी असं म्हटलं त्या ठिकाणी, त्या भुवनेश्वरचा मी उल्लेख करत होतो ना, त्या ठिकाणी शिवजी जेव्हा भेटायला येतात त्या अनंत वासुदेवच्या मंदिरामध्ये, तेव्हा तिथं कसे गेले ते, पाच मुख धारण करून गेले. का बरं पाच मुख धारण केले त्यांनी, कारण त्यांची इच्छा झाली की भगवंताचं गुणगान करावं म्हणून. मग त्यांना वाटलं की मी म्हणे एका मुखाने काय मी गुणगान करणार भगवंताचं, त्यामुळे त्याने पाच मुख धारण केले. आणि त्याने काय केलं, मग ते भगवंताचं गुणगान करू लागले जाऊन. म्हणजे आपल्याला हे समजायला हवं की शिवजी नेहमी ते भले राहतात स्मशानामध्ये, किंवा तिथलं जे काही स्मशानातलं जे भस्म आहे ते अंगाला लावतात, आणि गळ्यामध्ये मुंडमाळा असेल म्हणा, सर्प आहे, हे सगळं आहे. कारण का बरं, यांना भौतिक जग, खरं तर भौतिक जग सगळं संचालन त्यांच्याकडे दिलं असून सुद्धा त्यांच्यामध्ये एवढं वैराग्य आहे की त्यांना या जगातली कुठलीच गोष्ट काय होऊ शकत नाही, ते त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत कधीच. का बरं, कारण काय, हे भगवंताचं अखंड स्मरण करत असल्यामुळं, अन्यथा ते शक्य नाही असं. तर पुन्हा आपल्याला असा प्रश्न पडेल की बाबा म्हणजे भगवंताचं मी ऐक्य का झालं, बरं काय म्हणजे असं हे झालं की जेणेकरून एकत्र रूप आहे त्यांचं, त्याचं पण कारण आहे. आता बऱ्याच वेगळ्या लीला आहेत, त्यातली एक लीला अशी आहे की जेव्हा भगवंताने एकदा मोहिनी रूप धारण केलं होतं, आणि मोहिनी रूप धारण करून भगवंत नेहमी अशा भगवंताची एक योजना आहे की कुठलाही अवतार घ्यायच्या आधी, अवतार घेतल्यावर तर अवतार कार्य सुरू व्हायच्या आधी विष्णू भगवान काय करतात, शिवजींना आपलं रूप दाखवतात, तो अवतार दाखवतात. पण त्या मोहिनी अवताराच्या वेळेला मात्र तसं
तसं केलं नव्हतं त्यांनी, ते रूप दाखवलं नव्हतं शिवजींना. पण शिवजींना कळलं की विष्णूंनी भगवंतानी हे रूप घेतलं होतं कुठलं तरी विलक्षण रूप, आणि मला दाखवलं बरं असंच का. त्यांना फार उत्कंठा वाटली, म्हणजे असं काय बरं मला दाखवली, म्हणजे असं काय फार अगदीच विशेष काहीतरी असेल. जसं आहे ना, एखादा व्यक्ती आपल्याला रोज जाता येतं सांगतो की हे केलंय ते केलं, आणि एखाद्या दिवशी नाही सांगितलं आणि कुठेतरी गेलं नाही, आपलं जास्त कुतूहल वाटतं ना नेमकं काय झालं असेल बरे. तर शिवजी भेटले विष्णू भगवंताला, म्हटले हे भगवंता मला असं कळलेलं आहे की आपण नुकतंच एक विशेष अवतार धारण केला होता आणि मी त्या अवताराचं दर्शन करू शकलो, आणि माझी खूप इच्छा आहे आकांक्षा आहे ते दर्शन आपलं घडावं म्हणून. तर विष्णू भगवान म्हणले शिवजींना, ना शिवजी कसं आहे की नाही म्हणे, आता ते अवतार कार्य झाले था तर आता काही एवढं उत्सुक नाही दिसले विष्णू भगवंत ते रूप दाखवायला. कुणाला? शिवजींना. कारण ते रूप होतं स्त्रीचं रूप, मोहिनी रूप होतं, आणि भगवंत ते कृष्ण रूपात असले तरी काय, ते स्त्री रूप घेतलं तरी काय, ते आकर्षक आहेतच ना, कृष्ण सर्वांना आकर्षित करून घेतो आपल्याकडून. भगवंत म्हटले नाही, म्हटले एवढं काय ते म्हणजे होकार नाही दिला सुरुवातीला. पण शिवजीने खूपच आग्रह केला, नाही नाही म्हणे मला खूप इच्छा आहे बघायची, म्हणजे असं काय विलक्षण रूप तुम्ही घेतलं बरं. तर भगवंतांनी बघितलं, खूपच आग्रह करताय शिवजी, काही बोलले नाही, अदृश्य झाले तिथे. आणि थोड्या वेळेने बघितलं एक अतिशय अप्रतिम अशी सुंदर स्त्री असे चेंडू खेळत खेळत चालली होती, ते साक्षात मोहिनी भगवंतच. मग तिचं ते सौंदर्य बघून शिवजी पाठलाग करू लागले, तिचा तिचा पाठलाग करू लागले, आणि पार्वती जवळ, तिने म्हटलं अहो, म्हटले आता पार्वतीला कळलं ते भगवंत आहेत म्हणून. पण भगवंताची अशी योजना होती की ते शिवजीना लगेच कळू शकलं नाही, आणि पाठलाग करू लागले आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागले, आणि अचानक भगवंत निघून गेले तिथनं पुढं. आणि फार मोठमोठे योग्यांचे आश्रम होते त्या ठिकाणी, ते सगळे योगी बघत होते त्यांना, भगवंताने अशी कृपा केली ते दिसू शकत होते त्या लोकांना. शिवजी पुढं, शिवजींच्या पुढं भगवंत आलेत मोहिनी रूपामध्ये, आणि मागणं शिवजी चालत पाठलाग करतात धरण्यासाठी म्हणून. आणि अचानक काय झालं की भगवंताने अशी युक्ती केली की भगवंताचे वस्त्र सगळे उडून गेले, आणि मग शिवजीने काय केलं, भगवंताला आलिंगन दिलं, आणि आलिंगन देऊन असं हे केलं, तर बघितलं काय विष्णू रूपात भगवंताने हे दर्शन दिले. भगवंत म्हणले बघा मी सांगितलं होतं ना दर्शन देणार म्हणून. तर शिवजी खूप प्रसन्न झाले, शिवजी म्हटले की मला खूप आनंद झाला म्हणे, उलट तुम्ही मी तुमचा पाठलाग करत असताना तुम्ही सगळ्या त्या योग्यांच्या त्याच्यातनं मला घेऊन गेला, मला तुम्ही माझी निवड केलेली. त्यांना कळलं, भगवंताने ज्ञान दिलं, सांगितलं की त्यांना कळलं, ते म्हणता शिवजी की मला हे कळलं, म्हणजे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की शिवजींची जर अशी अवस्था असेल तर तुम्ही असं समजू नका की मी काय फार मोठे आहोत हां भक्तीमध्ये किंवा वैराग्यामध्ये. तर शिवजींमध्ये एवढा वैराग्य असून त्यांची अशी अवस्था होते तर मग आपलं काय, असं वाटून ते काय करतील, गंभीर बनतील भक्ती करण्यामध्ये किंवा साधना करण्यामध्ये. अर्थात शिवजी काही साधारण व्यक्ती नाही, त्यांच्यावर महामायेचा प्रभाव नव्हता, योग मायेचा, आणि भगवंताला तो आनंद लुटायचा होता शिवजींबरोबर. हे काय आपल्याला कळण्यासारखी गोष्ट नाही, शिवजी काही साधारण व्यक्ती नाहीत की त्यांना भगवंत असं हे करतील म्हणून. पण ते त्या लिलेतनं भगवंत दाखवून, आणि ते आलिंगन जे दिलं, त्यांचं जे मिलन झालं दोघांचं, ते आलिंगन दिलंय म्हणून मग भगवंताने विचार केला की अशा रूपात पण आपण दर्शन द्यावं आपल्या भक्तांना, मग शिवजींचे भक्त येतील आणि माझे ते दोघं पाहतील, दर्शन करतील, आणि त्यांच्यात ते शिकून घेतील की आमचं दोघांमध्ये प्रेम आहे, मग तुम्ही पण राहा ना प्रेमाने एकत्र. तर असा भाव त्याच्यामध्ये आहे. तर ते कारण आहे ऐकायचं. तर मी दुसरं म्हटलं होतं सुरुवातीला सांगितल्या विषयामध्ये, विषयांच्या सूचीमध्ये, केदारनाथ जे हिमालयामध्ये आपण ऐकले, बद्रीनाथ केदारनाथ आपण ऐकतोच आहे ना. एकदा अशी घटना घडली, ते केदारनाथ हे स्थान म्हणजे स्थान होतच, पण ते शिवलिंग तिथं प्रकट व्हायच्या आधीची घटना अशी झाली की तिथं एकदा काय झालं, पांडव जे 5 पांडव भ्रमण करत निघाले होते उत्तरेच्या दिशेनं, आणि युधिष्ठिर महाराज खूप शोक करत होते, म्हणले की हे सगळं युद्ध झालं, बरेच एवढे 1,000 लोक मारले गेले, मृत्यू झाला त्यांचा, आणि त्याला मीच कारणीभूत आहे. आधी जसं अर्जुनाला वाटत होतं ना की या सर्वांना मारलं तर पाप लागेल, मी कशाला उपभोग घेऊ त्या राज्याचा सर्वांना मारून, पण भगवंताने समजूत काढलं, त्याला कळलं होतं नाही योग्य आवश्यक आहे म्हणून. आणि युधिष्ठिर महाराज ते राज्य सगळ्यांचं युद्ध झाल्यावर मग त्यांना पश्चात होऊ लागला, जेव्हा त्याने पाहिलं सगळीकडं की अरे सगळे एवढे लोक मेलेले आहेत हे झालं सगळं पाहिलं, त्यांना दुःख झालं. ते म्हणू लागले की आता आपण ते राज्याचा उपभोग कसा करायचा, काय केलं पाहिजे. मग काही जणांनी सांगितलं तुम्ही असं करा, शिवजी महान वैष्णव आहे त्यांच्याकडे जा तुम्ही, त्यांना
त्यांना तुम्ही प्रार्थना करा आणि वैष्णव खूप दयाळू असतात की तुमच्यावर अशी कृपा करते जेणेकरून तुमचा काय जे काय मनामध्ये हे झालेलं आहे ती अवस्था दूर होईल, किंवा त्यांची क्षमा मागा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला जे वाटते की आपल्याकडनं गुन्हा घडलाय बाबा, तर वैष्णवांची क्षमा मागितल्यामुळे काय होईल, तर ज्यांचे जे दुखावले गेले तर ते पण क्षमा करतील, किंवा ते पण त्यांचे सांत्वन होईल, ते कुठल्या ह्याच्यात असतील त्याप्रमाणे. म्हटल्यावर मग हे 5 पांडव निघाले शोधत शोधत, आता हिमालयात आहेत ते माहीत होतं, पण आता त्यांना ते दिसणार कसं अचानक, बघत बघत निघाले. आणि शिवजींना कळलं की पांडव हे सुद्धा भगवंत, बघा हे भक्तांमध्ये कशी चढावड असते, एखादा भक्त दुसऱ्याविषयी म्हणतो तो माझ्याविषयी श्रेष्ठ आहे, हां मी काय एवढा नाही, आपण कसं म्हणतो मी त्याच्याविषयी मी श्रेष्ठ आहे, पण शिवजींनी विचार केला की नाही हे तर माझ्यापेक्षा महान भक्त आहेत, आहेत तर शिवजीच महान भक्त आहेत, पण हे पांडव भगवंताच्या नेहमी जवळ राहतात, तर त्यामुळं त्यांनी माझ्याकडून क्षमा मागणं हे काय त्यांना बरं वाटलं, त्यामध्ये तिथनं निसटायचा प्रयत्न करतात, पण पांडव पण फार महान भक्त असल्यामुळं त्यांच्या नजरेतनं सुटणं एवढं सोपंही नव्हतं. मग शिवजी तिथनं प्रयत्न करत जाण्याचं इकडे तिकडं, आणि मी असं एक ठिकाण आले तिथं शोधत होते आता कसं शोधायचं कसं सापडतील, तर तिथं एक भीमानं काय केलं पाहिलं लांबन असं नजर ठेवून होते, तर एक असं गायींचा कळप चालत गायी बैल सगळेच होते, पण त्याने पाहिलं की लांबनं पाहिलं आणि त्या दोन असे एक रस्ता होता, रस्त्याच्या बाजूला दोन असे उंच उंच असे असे पहाड म्हणा किंवा मोठे खडक होते, आणि भीम अतिशय धिपाड थांब त्याने काय केलं त्या दोन्ही त्या मोठ्या खडकावर दोन्ही असे पाय ठेवले आणि मग त्यांच्या तिथनं दोन्ही पायाचे असं खालणं असं ते जात होते सगळे वासरं गायी बैल सगळे, आणि ते गुराखी वगैरे सगळे गायी बैल घेऊन चालले होते, आणि त्यांना जाणवलं लगेच की त्यांना असं कुठंतरी क्लिक झालं, आता भगवंत आहेत हृदयामध्ये सर्वांच्या, आपल्याला माहितच आहे गीतेत भगवंत म्हणतायत ना सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानम् अपोहनम् च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेदविदेव चाहम. भगवान म्हणतायत ना मी सर्वांच्या हृदयात वास करतो, माझ्यापासून स्मृती विस्मृती ज्ञान हे माझ्यापासूनच येतो, हृदयातनं प्रेरणा मिळाली की हा जो अतिशय सर्वात मोठा जो बैल आहे हा वेगळा दिसतोय काहीतरी, हे शिवजींनीच काय केलेले हे बैलाच्या रूपात येऊन निघून चाललेले आहेत, हां त्यांना ते काय बरं वाटत झालं की आम्ही भेटून क्षमा मागतोय ते त्या लक्षात आलं हे माझ्या, आणि बरोबर त्याने काय केलं ते पांडवांच्याही लक्षात आलं, आणि बरोबर त्या विमाने जिथं पाय ठेवलं तिथनं तो बैल निघत असतानाच काय केलं लगेच सरण धरायचा प्रयत्न केला, शिवजी निसटले तिथनं, निसटले आणि ते हिमालय तिकडे तिकडे पळू लागले, पण हे पण पाठलाग करू लागले, पण शिवजी अचानक काय केलं मग त्यांना धरणार शिवजींना, तेवढ्यात काय केलं शिवजींनी त्या हिमालयामध्ये आतमध्ये असे जे उंचावर फार मोठ्या शिखरावरती एकदम आत याच्यामध्ये गुहेत प्रवेश केला त्या दगडाच्या याच्यामध्ये खपारीमध्ये आत, आणि यांनी काय केलं घट्ट धरायचा प्रयत्न केला पण त्या बैलाला धरू शकले नाही, बैलाचे वशिंड असतं ना वशिंड, ते वशिंड घट्ट धरलं त्याने, ते वशिंड घट्ट धरल्यावर काय झालं वशिंड धरलं ते वशिंडच राहिलं फक्त वर, तो बैल नाही दिसला आतनं, पण ते वशिंड म्हणजेच काय झालं ते शिवजीच्या रूपात केदारनाथाची तिथं उपासना केली जाते, केदारनाथ इतर ठिकाणी आपण बघतो ना शिवलिंग, आपल्या शिवलिंग म्हणता कसं डोळ्यासमोर आपल्या येतं शिवलिंग आहे शिवा शिव महादेवाची पिंड म्हणतो आपण त्याला, पण तिथं तिथं अशा ओबडधोबड रूपात जसं वशिंड असतं की नाही असं त्याचा आकार लक्षात आला की नाही बैलाच्या पाठीवरचं वशिंड, तर तशा रूपात तिथं त्यांची सेवा केली जाते कुठं केदारनाथामध्ये, तर असं ते एक आगळे वेगळे विशेष ठिकाण आहे, अगदी ते पर्वताच्या फार उंचावरती आपण जर केदारनाथला गेला असाल तर मला माहिती होईल, तिथं सुरुवातीला मी पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं म्हणजे शिवलिंग असं कसं काय बरं आहे, शिवलिंग इतर ठिकाणी पाहतो तसं दिसत नाही वेगळं दिसतंय, मग मला कथा मी ऐकली गुरु महाराजांकडनं की नाही म्हणे शिवजीने असं रूप घेतलं होतं बैलाचं आणि त्याचं वशिंड्याने धरल्यामुळे काय झालं तेवढंच राहिलं वरती, आणि मग तेच शिवजीचं आहे त्याच रूपात तिथं त्यांची सेवा पूजा केली जाते. दुसरा एक मुद्दा येतोय विष्णू, आपण मराठी महाराष्ट्रीयन लोक आपल्याला विठ्ठल पांडुरंग खूप प्रिय, आपला आराध्य पांडुरंग, तर त्या पंढरपुरामध्ये विठ्ठल जेव्हा प्रकट झाले म्हणजे पुंडलिकाच्या सांगण्यावरून पुंडलिकानं म्हटले की भगवंत आपण इथंच थांबा, हजारो हजारो भक्त येतील यापुढं आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण इथंच थांबावं, असं जेव्हा सांगितलं पुंडलिकानं भगवंत म्हणजे ठीक आहे तथा मी थांबेन इथंच, थांबले भगवंत, पण शिवजीने जेव्हा पाहिलं की माझे जे प्रिय भगवंत आहेत इथंच थांबलेले आहेत, मग त्यांची इच्छा झाली की भगवंत जवळ थांबावं म्हणून,
आणि अगदी जवळ थांबायचं म्हणजे तिथं, अर्थात एक विनोदाचा भाग म्हटलं तसं, आपण विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो तर आपण त्यांच्या चरणात डोकं टेकायचं अवधी लगेच आपल्याला ओढण्यात येतं तिकडनं. कदा शिवजीने ते माहीत असावं, शिवजी काय साधारण व्यक्ती नाहीत ना, अंतर्ज्ञानी, त्यांना माहीत झालं असावं की काय, की पुढं काय होणार आहे, हे आपल्याला काय बसू देणार नाही त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी शिवजींनी विशेष करून भगवंताची विशेष कृपा आहे, जसं एखादं लहान मूल असेल तर आई वडील त्याला कडेवर घेतात, कधी कधी त्याला खांद्यावर पण घेतात, कधी त्याला डोक्यावर पण बसवतात. तर तसं शिवजींनी विचार केला की आपण भगवंताच्या डोक्यावर जर बसलो तर काय होणार नाही, तिथून आपल्याला कोणी उठवणार नाही, आणि सतत आपण काय करू शकू भगवंताच्या, म्हणजे असं त्याचा अर्थ नाही त्यांच्या डोक्यावर बसले म्हणून भगवंताला वाईट वाटलं, राग आला असं, भगवंत प्रसन्न आहेत. तसं एखादं मूल आहे तर आईने किंवा वडिलांनी डोक्यावर ठेवून घेतलं तर त्या आई वडिलांना त्याचा आनंद वाटतो, कधी ते वाईट वाटत नाही की माझं मुलगा आहे, मी एवढा मोठा आहे, मी एवढी मोठी आहे, तरी पण माझं मूल माझ्या डोक्यावर पाय ठेवत आहे असं नाही वाटत, उलट आनंद वाटतो, ती खुशीची गोष्ट आहे. उलट सर्वांना सांगणार, बघा बघा म्हणे माझा मुलगा काय करतोय, माझं बाळ माझ्या डोक्यावर पाय ठेवतोय. तसं मग शिवजींनी भगवंताच्या मस्तकावरती आपलं स्थान ठेवलं तिथं, आणि त्यामुळे ते अजून पण तिथंच आहे, ते आनंद लुटतायत भगवंताच्या सान्निध्याचा पंढरपूर धामामध्ये, तर तिथं आहेत भगवंत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी ह्याच्यातला अजून एक मुद्दा, की बऱ्याच वेळा असं गैरसमज होतो म्हणा किंवा असे काही विषय निघतात की शिवजी विठ्ठलाच्या मस्तकावर आहेत, म्हणजे मग शिवजी हे भक्त जर असतील, महान वैष्णव असतील, तर वैष्णवाने काय करायला पाहिजे, मग त्यांच्या चरणी बसायला पाहिजे, त्यांना प्रणाम करायला पाहिजे, आणि असं असं एक अपेक्षा आहे. मग शिवजीने मग असं का नाही केलं, चरणी का नाही बसले, बरोबर माधुरी रूपात बसू शकले असते तिथं, पण शिवलिंग तिथं राहिलं असत, पण नाही, त्याचं कारण हेच आहे की त्यांना माहित आहे भगवंत विठ्ठल रूपात अतिशय दयाळू बनून आलेले आहेत. कुठंही असा विग्रह नाही ज्या ठिकाणी, भगवंताचा विग्रह नाही ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये जाऊन चरणाचं दर्शन घेता येईल असं. हे चरणाचं दर्शन आता सुधार आली पाहिजे. पूर्वीच्या काळात असं गुरु महाराज सांगतात की पूर्वीच्या काळात कसं होतं की भगवंताचं दर्शन करताना त्यांना आलिंगन दिलं जायचं, विठ्ठलाचं आलिंगन देऊन दर्शन व्हायचं. तर शिवजीने पाहिलं की तसं जर आले भक्त इथं आलिंगन द्यायला विठ्ठलाला, तर काय होणार, मी इथं बसलो असेल तर ते त्यांना अडथळा होणार, तर त्याविषयी जर मी मस्तकावर जर राहिलो तर कसं होईल, काही अडथळा येणार नाही, आणि भगवंताला काहीच वाटत नाही की अरे शिवजी माझ्या डोक्यावर बसले काय बाबा मला ओझं झालं, नाही भगवंताला आनंद वाटतो असं मी सांगितलं ना. तर ती आईनं जर आपल्या बाळाला डोक्यावर जर ठेवलं असेल ते काय त्याला जड वाटत नाही, उलट किती आनंद वाटतो, तशा पद्धतीनं शिवजी त्या ठिकाणी वास करतात. आणि अजून एक रामेश्वरामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांनी शिवपूजन केलं तर त्याच्याशी पण बरीच चर्चा होती, म्हणजे तसं का केलं बरं त्यांनी, त्याचं कारण हेच आहे की शिवजी एक महान वैष्णव आहेत, आणि प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की शिवजी स्वतः पार्वतीला म्हणतात, जेव्हा पार्वतीने विचार केला की तुम्ही काय नेहमी काय काय ध्यान कसलं चिंतन करताय तुम्ही, तर तुम्हाला कशात आनंद प्राप्त होतो, मग शिवजी म्हणतात राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम बिसुल्यम राम नाम वरानने, हे वरानने म्हणे मला त्या रामाच्या प्रभू रामचंद्रांच्या नावामध्ये आनंद प्राप्त, कारण राम म्हणजे आनंदाचं भांडार, अर्थात राम हे कृष्णाचं पण एक राम आहे, कारण कृष्ण हे नेहमी राधेबरोबर आपल्या अंतरंग शक्तीवर रमण करतात, म्हणून पण राम कृष्णाचं पण नाम आहे, राम प्रभू रामचंद्र पण आहे, तर ते नेहमी त्या नामामध्ये मला नेहमी आनंद प्राप्त होतो ते म्हणतात शिवजी. तर त्यामुळं तर प्रभू रामचंद्र पाहिलं की माझा एक महान मोठा भय भक्त आहे, आणि विष्णू ज्याला मला मारायला जायचं आहे ज्या रावणाला, तो रावण शिवजीचा भक्त, म्हणजे माझ्या भक्ताचा तो सेवा करतोय, त्यांची उपासना करतोय, तर त्यांनी विचार केला की आपण त्याला त्या रावणाला मारायच्या आधी बघा हे किती भगवंताचं किती मोठं थोर हृदय आहे, म्हणजे आपल्याला किती मोठी शिकवण आहे. तर भगवंताने काय केलं, मग शिवजीनं त्यांची पूजा केली, जणू काय त्याने सांगितलं की आता मला तुमच्या भक्ताला मारायचं, पण ते मारायचं असलं तरी पण का मारायचं, कारण काय, कारण त्याला मुक्त करायचंय, कारण रावण म्हणजे दुसऱ्यां जो रडवतो तो रावण आहे ना, कोणी म्हणेल मग शिवजीचा भक्त असेल मग मारायचं नव्हतं, मग त्यांची पूजा करून जणू काय केलं, मग त्यांना म्हणतो ना आपण एखाद्या लाच दिली आणि मग हे केलं झालं ना, किंवा आता मी मारणार आहे बरं का, त्यामुळे आता
थोडी पूजा करतो आणि मारतो, मग हे काय, हे थोडं अन्याय वाटतंय का? नाही, अन्याय नाही. उलट काय केलं की रावण जो दुसऱ्यांना रडवण्यामध्ये गुंतला होता, त्याचं ती इतरांना रडवणं थांबवण्यासाठी प्रभू रामचंद्रने काय केलं, तिथं स्वतः पोहोचले. तिथं त्याला मारायच्या आधी मी शिवजीना पण सांगितलं मी मारणार आहे त्याला. तर त्यामुळे शिवजीना तर खूप आनंद झाला, कारण त्याला माहिती आहे की माझा जरी तो भक्त असला तरी पण काय, तो वाईट मार्गामध्ये गुंतलेला आहे. सीतेचा जी माझ्या मला माते समान आहे, तिचा त्याने काय केलेलं आहे, अपहरण केलेलं आहे, त्यामुळे त्याचं कृत्य चांगलं नाहीच आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या हातून मरण येणे काय साधी गोष्ट नाही, असं मारीचने विचार केला. तर रावणानं म्हटलं मारीचला, अरे मारीच काय कर, तू जा म्हणे, तू सुवर्ण मृग बनून जा तिथं, सीते पुढे जा, आणि मी काय करेन, मग मी येईन तिथं वेश पाठवून. नाही म्हटला, म्हणलं नाही मी नाही करू शकत, एवढी मोठी फसवणूक तुम्ही करताय, आणि सीतेचं अपहरण करण्याचं, नाही मी नाही करणार. मग रावण म्हटलं ठीक आहे, म्हणे तू जर नाही केलं ना, माझं नाही केलं ना, मी मारतो तुला. मारीचने विचार केला ठीक आहे, असं तसं मारायचं आहेच ना, मरण येणारच एक दिवस. गीतेत भगवान म्हणतात ना, जातस्य हि ध्रुवम मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्य ते न त्वम शोचितुम अर्हसि. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्म पण निश्चित आहे, पण आपण शोक कशाचा करायचा, काहीच आवश्यकता नाही. मग त्याने पाहिलं असं तसं, म्हणजे मरण येणार त्याला, परंतु रामचंद्र साधून मरणार तर किती चांगलं आहे. त्यामुळे शिवजी पण खूप प्रसन्न, त्यांना पण आनंद झाला की प्रभू रामचंद्र स्वतः मला या सांग मला एका दृष्टीने मला सांगतायत की आता मी त्याला मारणार आहे म्हणून. तसं आता आपल्याला माहित आहे, मग शिवजींचं पूजन केलं ह्याच्याविषयी पण काही जण थोडंसं वेगळं वादग्रस्त विषय असतो. खरं तर भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये होते, द्वापार युगामध्ये, तेव्हा नारद मुनी एकदा त्यांना भेट द्यायला गेले, पाहायला गेले होते, त्यांना फार कुतूहल वाटलं नारद मुनीला, 16 हजार 100 राणी कसं राहत असेल बरं एकत्र, गेले प्रत्येक महालामध्ये वेगळं राणी म्हणून राहत होते भगवंत. म्हणते गेले प्रत्येक ठिकाणी भगवंत काय करायचे, चरण धुवायचे नारद मुनीचं. आता नारद मुनीला माहिती आहे साक्षात भगवंत आहेत म्हणून, भगवंताने माझे पाय धुणं हे योग्य नाही त्याला माहित आहे, पण त्याला हे माहित आहे की भगवंत एक आदर्श स्थापित करून देत आहेत की वैष्णवांचं स्वागत कसं व्हावं म्हणून. म्हणून त्याच भावनेत भगवंताने प्रभू रामचंद्रांनी काय केलं, शिवपूजन केलं की माझा एवढा मोठा भक्त आहे आणि सतत माझं नाम घेण्यामध्ये गुंतलेला आहे, तर त्यामुळे त्यांचं पूजन केलं. आणि मग नंतर तिथनं ते रावणाकडे जाऊन नंतर रावणाचा वध वगैरे झाला, ती सगळी घटना आहे. आणि तर हे सगळं हे जे सांगितलं याचं थोडं सारांश जर सांगायचं झाला तर आपण हे पाहिलं की महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवजींचं खरं महिमा आपल्याला जाणून घेणं फार आवश्यक आहे, त्यांची खरी स्थिती. तर आपण भुवनेश्वर आणि हरिहर क्षेत्र या दोन ह्याच्याद्वारे आपण पाहिलं की शिव आणि विष्णू हे एकत्रित अगदी आनंदाने राहतात, हां त्यांच्या दोघात काही भांडण नाही, ते प्रेमाने राहतात. आणि हे पाहिलं आपण की ते कशामुळे ते आलिंगन, जे मोहिनी रूपामध्ये भगवंत आल्यावर ते आलिंगन दिलं, त्या आलिंगनाचा त्यातलाच एक हे म्हणून एक विस्तार म्हणा किंवा त्याच आनंदाचं एक दुसरं एक अंग म्हणा, तर त्या दृष्टीने त्याने काय केलं, ते रूप प्रस्तुत केलं त्या हरिहर क्षेत्रामध्ये आणि त्या भुवनेश्वरामध्ये लिंगराजेच्या रूपामध्ये. तर ते पाहिलं, नंतर आपण पाहिलं केदारनाथामध्ये शिवजी कसं त्या बैलाच्या वशिंडाच्या रूपात तिथं आहे, त्याचं त्यांची पूजा तशी होते. आणि पुन्हा विठ्ठलाच्या मस्तकावरती म्हणजे साक्षात कृष्णच आहेत, त्यांच्या मस्तकावरती शिवजी तिथं कसं आले बाबा, ते पाहिलं ऐकलं आपण. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांनी शिवपूजन का केलं, कसं केलं बरं, काय त्याच्या मागची कहाणी, या सगळ्या गोष्टी ऐकल्या आपण. आणि विशेष करून शिवजी एक महान वैष्णव आहेतच, ते नेहमी भगवंताचं चिंतन करत असतात. आणि हे पण पाहिलं की ते 5 मुख धारण करून ते काय करतात, भगवंताचं नेहमी गुणगान करतात. हे एक विशेष आहे, कारण भगवंताचे भक्त एकही संधी सोडत नाहीत भगवंताचं गुणगान करण्याची. त्यांना संधी भेटली लगेच काय ते सुरूच करतात भगवंताचं महिमा सांगायला. तर त्यामुळं आपण ह्या ज्या कथा ऐकतो हे सगळं करतो त्याच्या मागचं फार मोठं एक रहस्य हेच आहे, हेच आपल्याला कळायला हवं की भगवंत आपल्याला एकदा संधी देत आहेत पुन्हा एकदा. हे महाशिवरात्रीचं येणं म्हणा किंवा पुढे मग रामनवमी येणार, हे सगळे उत्सव, हे उत्सव साजरं करण्याचं कारण काय बरं, फक्त खाणं पिणं गोडधोड करणं हे चांगलंच आहे, प्रश्नच नाही, पण त्याचबरोबर आपण काय करायचंय, अशा महान वैष्णवांच्या किंवा भगवंत त्यांची जयंती असेल किंवा हे असेल त्या दिवशी आपण त्यांचा महिमा जेव्हा आपण ऐकतो, तर महिमा ऐकल्यावर ते खरं प्रसन्न होतात. असं म्हटलेलं आहे, महान थोर होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच खरं. म्हणजे महान मोठे मोठे व्यक्ती थोर होऊन गेले, आपण काय करायचं म्हणे,
त्यांची जी महानता आहे त्याचं जर आपण वर्णन केलं ऐकलं तर त्यांच्यातले जे सद्गुण आहेत ते आपल्यामध्ये येतात. तर आपण शिवजींचं एवढं महिमा ऐकलं, त्यांच्यामध्ये एवढं वैराग्य, स्मशानात सुद्धा ते राहू शकतात भस्म अंगाला लावून, एवढं सगळं त्यांच्या ताब्यात सगळंच आहे. साक्षात दुर्गादेवीच त्यांची पत्नी आहे हां, आणि भगवंताने भौतिक जगाचं संचालन करण्याची जबाबदारी दिली शिवजींवर. त्यांच्याकडे काय नाही, सगळं आहे त्यांच्याकडं, तरी पण ते काय करतात, एवढं वैराग्य त्यांच्यामध्ये, कशात आसक्त नाही. हे फार मोठ्या वैष्णवाचं लक्षण आहे. सगळं त्यांच्या डावसून पण ते म्हणतात का आसक्त होत नाही माहिती, एवढं असून त्याच्यामध्ये आसक्त न होण्याचं कारण हेच आहे की त्यांना माहिती आहे हे सगळं मला दिलेलं असलं तरी पण खरं तर कोणाचं आहे, हे भगवंताचं आहे, त्यांचंच आहे सगळं. तर मी जे काय करायचं आहे ते मी भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच मला करायचं, हा त्यांचा भाव आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यातून हे पण मी सांगितलं की शिवजी हे क्षेत्रपाल आहेत किंवा क्षेत्र रक्षक. आपण जर पाहिलं, आपण जर वृंदावन मथुरेला गेलात तिथं पण मथुरेला पण वेगळे नाव आहेत क्षेत्रपालांची, शिवजी वेगळ्या रूपात तिथं पण आहेत. आणि तिथं तर एक विलक्षण घटना पण आहे, जे आपण जर वृंदावनात गेला तर मानसी गंगा हा एक ठिकाणी गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा करताना परिक्रमा करताना एक ठिकाण तर मानसी गंगा म्हणून, त्या मानसी गंगाच्याच त्याच भागामध्येच तिथं सनातन गोस्वामी नावाचे फार मोठे आचार्य, जे आपण षड गोस्वामी होऊन गेले महान आचार्यगण, तर त्यातले एक जण ते सनातन गोस्वामी, ती तिथं नामस्मरण करायचे नेहमी. तर नामस्मरण करायच्या एकदा काय झालं, तिथं एवढे डास चावू लागले की त्यांना ते नामस्मरण करायला थोडा अडथळा होता. त्यांना विचार केला की इथं नामस्मरण करायला एवढं सोयीचं, इथून निघून जावं. तर त्याच ठिकाणी शिव मंदिर आहे चक्रेश्वर महादेव म्हणून, चक्रेश्वर, कारण त्याच ठिकाणी भगवंताला आपलं चक्र म्हणजे जेव्हा गोवर्धन धारण केलं होतं 5000 वर्षापूर्वी, गोवर्धन धारण केल्यावर एकतर गोवर्धन धारण केलंय खरं, त्याबरोबर वर्ण चक्र पण फिरत होत त्या गोवर्धनच्या वरती भगवंताचं, का बरं ते इंद्राने पाडलेला पाऊस ते वरच्या वर ते सुकून जात होत, त्यामध्ये चक्र तिथं शांत झालं कुठं, त्या ठिकाण जिथं मी सांगतोय मानसिंग त्या परिसरामध्ये, त्यामुळे तिथे शिवजी लगेच पोहोचून ते लगेच भगवंताची लीला बघून ते आनंद व्यक्त करतात. त्यामुळे तिथे चक्रेश्वर महादेव म्हणून तिथे आहेत. त्यांना जेव्हा लक्षात आलं की सनातन गोस्वामी एक महान वैष्णव हे सातत्यानं सतत ते भगवंताच्या स्मरणामध्ये गुंतलेत, ते आता निघून चाले, त्यांचा सहवास संग मला आता मिळणार नाही. मग त्यांनी विनंती केली की सनातन गोस्वामी आपण असा नका जाऊ सोडून, मला आपण इतकं सतत आपण भगवंताच्या चिंतनामध्ये व्यग्र असता तर आपला संग मला प्राप्त होणार नाही आपण गेला तर. सनातन गोस्वामी म्हटले शिवजी आपण खरं तर फार महान वैष्णव आहात, तर मला पण फार बरं वाटतं की आपल्या सान्निध्यामध्ये भगवंताचं नामस्मरण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे रे, या महामंत्राचं उच्चारण करायला मला फार आनंद होत होता. पण इथं भरपूर डास आहेत त्यामुळे इथं मला भजन करणं थोडा अडथळा येतो, आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो. शिवजी म्हणाले हे सनातन गोस्वामी तुम्ही चिंता करू नका, या ठिकाणी एकही डास येणार नाही, मी तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, असं म्हटले बस. त्यामध्ये एकही डास त्या ठिकाणी नाही, अजून पण डास करतो. तर त्यामुळे शिवजींचं हे प्रेम आहे बघा वैष्णवांमधलं. शिवजींनी पाहिलं की वैष्णव आलेले त्यांना कसं सुविधा प्राप्त हो, या दृष्टीने त्यांनी काय केलं, त्यांनी तसं त्यांच्यावर विशेष कृपा केली, जेणेकरून अजूनही असं म्हणतात की सनातन गोस्वामी त्यांचं भजन कुठे तिथं आहे, ते अजून पण आपल्याला या डोळ्यात दिसत, म्हणजे दिव्य दृष्टी तिथं आहे दिव्य स्तरावर, आणि शिवजी पण त्या ठिकाणी आहे. आणि दोन भक्त एकत्र भेटल्यावर काय करतात, ती भगवंताची चर्चाच होते. जसं शिवजी कैलास पर्वतावरती तिथे जे वास करतात त्यांच्यासोबत, मग त्यांची पत्नी पार्वती आहे आणि त्यांचं जे वाहन नंदी आहे, आणि त्यांच्यासोबत जी पार्वती आहे त्यांच्यासोबत मग त्यांचं वाहन आहे वाघ पण आहे, श्वमूल पण आहे दोन, कार्तिकेय आणि गणेश, गणेशाचं वाहन आहे उंदीर मूषक म्हणतो ना मूषक वाहन, आणि कार्तिकेयाचं मोर वाहन आहे. तर हे सगळेजण एकत्रच राहतात. आणि शिवजी गळ्यामध्ये सर्प पण आहेत, तसं पाहिलं तर सर्प त्या ठिकाणी सर्प असेल समजा, इकडं उंदीर आहे, इकडं साप आहे, इकडं वाघ आहे, इकडं मोर आहे, हे एका दृष्टीने सगळे एकमेव शत्रू असल्यासारखे, पण तिथं शिव पार्वती आणि त्यांच्या सोबत असल्यामुळं तिथं नेहमी चर्चा होते कुठली, भगवंताची कथा, गीता महात्म्य, एकादशी महात्म्य, भागवत महात्म्य, याची चर्चा चालीच नेहमी आपसामध्ये. हे आपल्या शिकायला हवं खरं तर, आपण वरवरच्या गोष्टी पाहतो पण जर एक गहन ज्ञान जर आपण समजून घेतलं तर आपलं जीवन नक्कीच काय होणार आहे, सार्थक होणार आहे. तर हेच आपण आपण हे समजून घेऊया. हरे कृष्ण.